मैत्रिणीसोबत लॉजवर गेलेला तरुण शरीर संबंध प्रस्थापित करताना अचानक बेशुद्ध पडला आणि त्यातच त्याचं निधन झालं त्या तरुणाने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेतल्याचं समोर आलंय लैंगिक क्षमता वाढवण्याच्या गोळ्यामुळे त्याचा मृत्यू झालाय की काय असा तपास करता क्षणी डॉक्टरांच्या लक्षात काही गोष्टी आलेल्या आहेत लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या या गोळ्या घेणं किती सुरक्षित आहे तर ते सुरक्षित नसून धोकेदायक का आहे कारण की लैंगिक उत्तेजना आणि छातीचे ठोके याचा परस्पर एक संबंध सापडलाय हे आता स्पष्ट झालंय लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या एकामेकांशी थेट जोडलेल्या असतात त्यामुळे जर हृदयात एखादी समस्या असल्यास लैंगिक क्षमतेत त्याचा परिणाम दिसून येतो त्यामुळे लैंगिक क्षमतेविषयी गोळ्या खाणं हे खूप धोकेदायक ठरू शकतं जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जर गोळ्या घेतल्या तर ह्या तरुणासारखा मृत्यू होऊ शकतो तर या तरुणाच्या बाबतीत नेमकं काय झालं कुठल्या गोळ्या कशा पद्धतीनं खाण्यात आल्या मग तुम्ही काय करायला पाहिजे लैंगिक क्षमतेच्या गोळ्या जर लैंगिक क्षमता कमी असेल तर काय उपाययोजना करायला पाहिजे या गोळ्या घेणं नक्की बरोबर आहे का काय अशा पद्धतीनं करायला पाहिजे तर याविषयी बी बी सीचा एक रिपोर्ट आहे ज्यामध्ये गुप्तरूप तज्ज्ञ डॉक्टर जयाराणी कामराज यांच्याशी चर्चा करण्यात आली या विषयावर सु विस्तृतपणे माहिती देण्यात आली ज्यामुळे तुम्हाला लैंगिक ते संबंधित सर्व तुमचे डाऊट क्लिअर होतील गोळ्या घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने हे काम करायला पाहिजे लैंगिक क्षमता कमी झाली असेल तर ती कशी वाढवायची हाच तर मैथून त्या ठिकाणी करणं योग्य आहे की नाही अशा भरपूर गोष्टीवर चर्चा केली तर तीच डिटेल माहिती आज रिपोर्टच्या माध्यमातून आपण देणार आहोत लैंगिक क्षमतेसंबंधी कुठलाही तुमच्या मनात डाऊट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर देखील करा कारण की फारसं कोणी याच्यावर बोलत नाही पण आमचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांना याविषयी माहिती व्हावी आणि लोकांचं आरोग्य सुधारावं चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ एक मुलगा जो मैत्रिणीबरोबर लॉजवर केला एकाच ऑफिसमध्ये दोघं काम करत होते फार दिवसाची मैत्री होती पण त्यांनी ठरवलं की आज आपल्याला हे करायचंच म्हणून ते एक लॉजवर गेले लॉजवर गेल्यानंतर पहिलीच वेळ असल्यामुळे तो मुलगा थोडासा भांबवलेला होता त्यामुळे त्यांनी त्याच्या मित्राला विचारलं की मला थोडीशी भीती वाटते तर त्याच्या मित्राने एक सल्ला दिला की गोळी मिळते ती गोळी घे त्याने जबरदस्त एक्साइटमेंट येईल आणि तुझी जी पावर आहे ती दुपटीनं वाढेल वायगरा वायगरा त्यात 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 तर मग त्या मुलाने मेडिकलमध्ये जाऊन एक गोळी घेतली ज्याला व्हायग्रा असं म्हणतात व्हायग्रा केमिकलची गोळी घेतली तो मुलगा तिथे गेला शरीर संबंध प्रस्थापित करत असताना तो अचानक बेशुद्ध पडला आणि त्यातच त्याचं निधन झालं डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर भरपूर गोष्टी समज आल्या समोर आल्या आणि त्यामधून बी बी सीचा एक रिपोर्ट आहे त्यानुसार आपण माहिती देतोय काय होतंय लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच सेक्सचा कालावधी वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या औषधांचं सेवन करतात आता बहुतांश औषधावर बंदी घालण्यात आलेली आहे पण या औषधाच्या सेवनामुळे धोका निर्माण होऊ शकतो कारण की याचा संबंध आपल्या हृदयाशी असतो मग नेमकं अशी औषधं आपण घ्यायला हवीत का नेमकं एखाद्या लैंगिक क्षमतेचा प्रॉब्लेम आला तर औषधोपचाराची खरोखर गरज असते का हस्तमैतूून करणं योग्य आहे की अयोग्य ते याविषयी डॉक्टर जयारानी कामराज यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून माहिती आपण घेतो आहोत सगळ्यात मोठा डाऊट या औषधाविषयी पण त्यापेक्षाही चांगला जो डाऊट आहे तो म्हणजे मद्यपदार्थांमुळे लैंगिक उत्तेजना वाढते का काय होतं बरेचसे लोक त्या ठिकाणी मद्यप्राशन करतात किंवा त्या ठिकाणी विविध प्रकारचे काही त्या ठिकाणी हे असतात तर याच्यामुळे काही हे होऊ शकतं का तर नाही असा गैरसमज आहे मद्यप्राशन केल्याने तुम्हाला शरीर संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा जागृत होते पण त्यावेळी आपण काय करत आहोत याचं भान राहत नसल्यामुळे मद्यामुळे क्षमता वाढीच लागते असा गैरसमज पसरला आहे त्यामुळे मद्यप्राशनामुळे क्षमता न वाढता तुमच्या क्षमतेचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मद्याच्या अतिसेवनामुळे उत्तेजना कमी होऊ शकते हे क्लिअर झाले मग आता औषधं घ्यायची का व्हायग्रा नावाचं कंपाऊंड घ्यायचं का डॉक्टरांचे काय घ्यायला पाहिजे तर डॉक्टर असं म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध तुम्ही घेतलं नाही पाहिजे एखादी लैंगिक समस्या जाणवत असल्यास उत्तम पर्याय म्हणजे डॉक्टरांची भेट घेणं डॉक्टर सुचवी तो औषध त्या ठिकाणी घेणं डॉक्टरांच्या सल्लेशिवाय कुठलीही औषधं खरेदी न करणं हे फार गरजेचं आहे आता आकडेवारीनुसार जगातील अडोतीस टक्के पुरुषांना लैंगिक उत्तेजना येण्यास काही ना काही समस्या असू शकतात आणि एक्केचाळीस टक्के महिन्यांना शा लैंगिक स्वरूपाच्या समस्या असू शकतात त्यामुळे डॉक्टरांकडे गेल्याशिवाय त्या समस्येचं मूळ कारण कुठलं आहे ते आपल्याला समजू शकणार नाही आणि मूळ कारण समजलं नाही तर औषध कदाचित चुकू चु चुकीचं होऊ शकतं त्यामुळे डॉक्टर असा सल्ला देतात की शक्यतो दोन्ही पार्टनर मिळून डॉक्टरांकडे गेलं फार गरजेचं असतं आता प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं घेतली आता काय होतं काय मेडिकलवर डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही औषधं देऊ शकतात उदाहरणार्थ व्हायाग्रासारखं केमिकल आहे तरी औषध प्रामुख्याने घे घे घेतलं जातं किंवा काही असे नागरिक आहेत की जे जे वैध आहेत किंवा जे काही असे डॉक्टर आहेत की त्यांच्या नादाला लागून जाहिराती पाहून औषधं खरेदी करतात किंवा डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन औषधं खरेदी करतात पण ही पद्धत जर अवलंबली तर फायदा होण्याऐवजी नुकसान होतं तुमच्या शरीरावर हे औषध आहे त्याचा परिणाम होणंही बंद होऊ शकतं या लैंगिक समस्या कमी होण्याऐवजी वाढू देखील शकतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या याचा फार काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आता लैंगिक समस्येचा शा, क्षमतेचा हृदयाशी थेट संबंध आहे आधी सांगितल्याप्रमाणे लैंगिक उत्तेजना आणि छातीचे ठोके यात एक प्र संबंध असतो हे स्पष्ट झालं आहे लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्या एकमेकाशी थेट जोडलेल्या असतात त्यामुळे हृदयात समस्या झाली की लैंगिक क्षमतेवर त्याचा परिणाम दिसून येते त्यामुळे लैंगिक क्षमतेवर कुठली औषधोपचार घेणं हे कदाचित हृदयाला इफेक्ट करू शकतं त्यामुळे शक्यतो डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठलंही त्या ठिकाणी औषधोपचार घेणं कारण की तुम्ही हृदयाशी खेळत आहात असं तुम्ही गृहित धरायला हवं मग आता लैंगिक क्षमता जर खरोखर एखाद्याला वाढवायची असेल काही समस्या आली असेल तर मग काय औषधोपचार करायला पाहिजे तर काय होतं की पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा जागवण्यासाठी तसेच लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी प्रामुख्याने व्हायाग्रा हे कंपाऊंड सुचवलं जातं पण औषधोपचार सुरू करण्याचे चार टप्पे आहेत हे आपण लक्षात ठेवा सुरुवातीला आरोग्य चाचणी करून नंतरच्या टप्प्यात औषधोपचारांचा सल्ला दिला जातो त्याशिवाय काहींना शीघ्रपतनाची समस्या असण्यास त्यांनाही औषध सुचवले जातं आता सगळ्यात मोठा डाऊट याच्यामध्ये असतो की हस्तमैथून करणं वाईट की चांगलं आता हस्तमैथून वाईट असतं का तर नाही नवीन झालेल्या अभ्यासानुसार व्यक्ती स्वतःच स्वतःच्या शरीर सुखाचा आनंद मिळ जर मिळवत असेल तर तो काहीच चुक करत नाही अत्यंत खाजगी बाब आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की तब्येतीवर वाईट परिणाम होतो प्रतिकारक क्षमता कमी होते रोगप्रतिकारक क्षमता तर तसं काहीच नाहीये तर अगदी कुठल्याही प्रकारे म्हणजे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की हस्तमैथुनामुळे रक्त कमी होतं तर हा देखील गैरसमज आहे पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी याचं प्रमाण आणि वीर याचा काहीही संबंध नाही विरे गेल्यामुळे रक्त कमी होऊन प्रतिकारक क्षमता कमी होते हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे तर असं देखील डॉक्टर गद्रे असं म्हटले आहे किती वेळा हस्तवळीतून वे केलं तर चालतं तर रोज आठवड्यातून महिन्यातून किती वेळा हस्तून केलं तर हा प्रश्न उपस्थित राहतो तर डॉक्टर राजन भोसले म्हणतात की एक निश्चित आकडा नसतो किती वेळा करावं त्या व्यक्तीनुसार बदलत असतं तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आता काही असे म्हणतात की हे जर केलंच नाही किंवा आपण कुठल्याही प्रकारचे लैंगिक संबंध प्रस्थापित केलेच नाही किंवा के हस्तिमितून केलंच नाही तर मग काय होतंय तर मन एकाग्र होतं असंही म्हणतात पण तसं काहीच नाही आहे त्या ठिकाणी असा काहीच कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही किंवा म्हणजे तुम्ही हे केलं किंवा नाहीही केलं तरी कुठल्याही प्रकारचं शरीरावर त्या ठिकाणी परिणाम होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी हे अगदी तुम्ही हे करू शकतात तर भरपूर असे त्या प्रश्न होते तर ती थी त्या ठिकाणी याच्यामध्ये क्लिअर झाले आहे पण यात एकच गोष्ट इथे क्लिअर झाली आहे की कुठल्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल तर न लाजता न घाबरता आपल्या पार्टनरसोबत तुम्ही जे त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत तर त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे आणि त्या सल्ल्यानुसारच औषध उपचार घेतले पाहिजे मनाने कुठलीही ॲड पाहून कुठलं तेल कुठले मसाज वगैरे असं न करता आपण योग्य ती सूचना डॉक्टरांच्यानुसारच त्या ठिकाणी करणं फार गरजेचं असणार आहे हा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद